यूथ सुपरवन सत्याचा बुलंद आवाज. अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपरवन. श्रीरामपूर शहरातील गांधी पुतळ्यासमोर अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या गैरव्यवहारांची चौकशी करावी आणि पतसंस्थेवर त्वरित प्रशासक नेमावा या मागणीसाठी बेमुदत उपोषणास 16 ऑगस्ट पासून शीतल गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरुवात केली होती. आमदार लहू कानडे यांच्या वतीने उपोषणाची दखल घेण्यात येऊन अशोक नाना कानडे यांच्या मध्यस्थीने तहसीलदार आणि दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांच्या मागणीची सविस्तर चर्चा केली. येत्या 15 दिवसात अपेक्षित असलेली कागदपत्रे आणि या प्रकरणी न्याय देण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने उपोषणकर्ते यांना देण्यात आले. माहिती पुरवण्यात येईल त्याच्यासाठी आपल्याला तुमचा एक अर्ज त्या संस्थेत द्यावा लागेल, कारण तिथं मी मॅनेजर वगैरे बसतात. आणि तहसीलदार साहेबांनी इथं लिहिलं आहे की सहकारी संस्था श्रीरामपूर यांनी दिलेल्या वरील पत्रांवर योग्य कारवाई स्थगित 15 दिवस. तसेच समक्ष चर्चेदरम्यान मागणी केलेली माहिती संस्थेकडून प्राप्त झाल्यास आपणास 8 पर्यंत पुरवण्यात येईल. ज्याला वेळ लागला तर ते आमदार लहू कानडे यांच्या वतीने उपोषण मागे घेण्याविषयी विनंती केल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले. याबाबत अशोक नाना कानडे यांनी अधिक माहिती दिली आहे. शीतलताई गोरे यांनी अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वरती प्रशासक नेमला जावा व या पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबावर जो अन्याय झाला त्या संदर्भात या ठिकाणी आज उपोषणाला त्या बसलेल्या होत्या. एकंदरीत आज तहसीलदार साहेब आणि दुय्यम निबंधक साहेब यांना बोलून घेऊन त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी सविस्तर चर्चा केली आणि त्यांना या ठिकाणी येत्या 15 दिवसात अपेक्षित असलेली कागदपत्र आणि न्याय कसा दिला जाईल या संदर्भात त्वरित कारवाई केली जाईल असं त्यांना या ठिकाणी आश्वासित करण्यात आलं. आमदार साहेबांच्या सोबत चर्चा करून त्यांना उपोषण मागे घेण्याची या ठिकाणी विनंती केली आणि आज त्यांनी या ठिकाणी उपोषण मागे घेतलेलं आहे. मी आज या निमित्ताने सर्व समाज बांधवांना विनंती करतो की शहरामध्ये आपण सर्वांनी जातीय सलोखा आणि आपापसात शांतता ठेवण्याचं या ठिकाणी काम करावं. कोणत्याही आपणवरती विश्वास ठेवू नये की आज या ज्या ठिकाणी कुठलंही कोणत्याही प्रकारची उचित असं काम या ठिकाणी झालेलं नाही. या उपोषणाच्या निमित्ताने ताई एकट्या या ठिकाणी बसलेल्या होत्या, त्यामुळं ते सोडवावं यासाठी मी या ठिकाणी आलो आणि त्यांनी ते मागं घेतलं, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. न्यूज सुपरवन साठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर.